केशव भट्ट, केशव भट्ट काही तरी अभद्र वार्ता घेऊन आला असाल ना तर आल्या पावली चालते वा। आता अभद्र काय ते तुम्हीच ठरवा, मज वार्ता समजली म्हणून तुम्हास सांगा वयास आलो। आता सांगा पटकन। तो जो त्या आज रात्रीचा शाळेत झोपावयास जाणार आहे अरे देवा, म्हणजे आज शाळेत साप सोडता येणार नाही। नाही नाही असं काही बोलू नका, माझ्यावर नाही पण सापावर तरी दया करा। अजून एक दिवस त्याला उपाशी ठेवाल। नाही नाही आता तर उद्यापर्यंत सुद्धा वाट पाहायची गरज नाही। आपण आजच नव्हे आताच साप सोडायचा। बाबा हो चोत्या शाळेत असताना मध्ये मध्ये बोलू नये रे नारायणा, माझे बोलणे पुरे तर होऊ दे। आपण साप आत्ताच सोडायचा पण तो शाळेमध्ये नव्हे। साप मोकाशींच्या घरात सोडायचा, त्या थेरडीने माझा अपमान केला होता ना। अगदी बापसासारखा कांगावा करतोयस, मी तुझ्या घरादाराला चांगली चोळखून आहे। पुन्हा तेच चालू लाग, तू विचार करण्याची आणि काळजी करण्याची काही गरज नाही। त्याचा बदला घ्यायची आयतीच संधी चालून आली माझ्याकडे। हो पण साप मुलींच्या शाळेत सोडायचा होता ना। तुम्ही एक विसरताय गोपू भट, मी जोशीना भेटून काय सांगितले होते, इतके बजावून सुद्धा अन्नपूर्णे जोत्याच्या शाळेत घातलेत, आता सगळ्या देवांचा कोप भोगावाच लागणार ना। मग आता सर्पदंश कुठेही झाला म्हणजे तो शाळेत हो, कुणाच्या घरात हो किंवा कुणाच्या खळ्यात हो, त्याचा अर्थ एकच होणार कि मुलींना शाळेत पाठवल्यामुळे त्याचा कोप झाला। समजते आहे का? जा जा या गारुड्याला घेऊन जा त्या मोकाशीच्या घरी आणि त्यांच्या खिडकीतून साप अलगदात सोडा। जा चल बाबा। थेरडी फार तोंडवर करून बोलत होती, आता कळेल। अरे आपण अख्खा भिडेवाडा आतून बाहेरून बघितला, तू परत काय बघतो इकडं? नाही उस्मान, आपल्याकडून काही कसूर होता कामा नये। हे शाप वगैरे काही नसतंच पण ह्याचा फायदा घेऊन जर कोणी मुद्दाम काही करणार असेल तर आपण सुद्धा हलगर्जीपणा करून चालायचं नाही, म्हणून एकदा परत बघतो। ऐसा क्या तो ठीक, आपण पुन्हा बाहेरून फेरी मारू। नको, तू नको, मी एकटा फेरी मारतो। अरे मी इथं एकटा काय जेवायला थाळी कधी येईल याची वाट बघत बसू? सोबत करायला आलो ना, अरे मग सगळी कामं सोबतीनच करू। ठीक आहे, अरे अरे ती टोपली दूर ठेव बघू, रागाने त्याने फणा बाहेर काढला तर आधी मलाच दंश करायचा। दूर ठेव। तुम्ही तर भूदेव ना, तुमच्या गळ्यात आला तर काय विनय होणार, शंकरावे दिसेल बघा। मनात नको नको ती शंका देखील आणू नकोस तू। तू एक काम कर, तू तिथे जा
आणि खिडकीतून फाळूच आत सोड त्याला. जा, मी आहे इथेच. काय झालं असं का बोलताय? कुणी बघितलंय का? अरे तू का माझ्या बरोबर पळतोयस? आणि ती टोपली दूर ठेव रे आधी. तूच काय सांगितले होते खिडकीतून आत सोड म्हणून ना? हो, पण तिथे खिडकीच नव्हती. मला काही कळलं ना म्हणून मी तुमच्याकडे पाहिलं तर तुम्ही पळायला लागले. मला वाटलं कोणीतरी बघितलं म्हणून मी आम्ही पळायला लागलो तुमच्या संग. अक्कल शून्य मूर्ख आहेस तू. डोळे की खाचा रे, तुझी एवढी खिडकी नाही दिसली. हो पुढे पुढे मी दाखवतो तूच खिडकी. झालं समाधान? एक बात पूछू, इतना सब करके क्या मिलता है? सही में इसकी जरूरत है? किस चीज की जरूरत? ये शिक्षा, पढ़ाई, इन सब चीजों की. तुम कितना कर रहे हो, कितना सह रहे हो, और किती दुश्मन के लिए तुम्ही घर सोडलं तुमचं स्वतःच. शिक्षणासाठी एवढं गरजेचं आहे? अरे जी लोक शिकली नाही ती काय जगली नाही तुय. विद्येविना मती, मती विना नीती, आणि नीती विना गती. माणसं जगली उस्मान, पण शतकानुशतक पिढ्यानपिढ्या ती नागवली गेली, फसवली गेली आणि राबवली गेली. आणि इतकं राबवून सुद्धा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप कधीच पडली नाही. अर्थात हे शिक्षण कौतुकासाठी नाही, किमान फसवणूक होऊ नये, हा अंधश्रद्धेचा बाजार थांबावा, आणि विचार करण्याची जी शक्ती माणसाला मिळालेली आहे तिचा वापर व्हावा, एवढंच या शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. सोड बघू. नाही सोडणार. तुम्ही जर असं पळून जाणार असाल तर? अरे साप आत सोडल्यावर जायचंच आहे की दक्षिणा मिळेपर्यंत थांबायचंय? सोड बघू. असं कसं? ह्या लोकांनी सापाला मारलं म्हणजे ह्याला पुन्यांदा पकडून टोपलीत घालून जायचंय, नाहीतर मी नाही सोडणार. हा तू मज अक्कल शिकवू नकोस. सोड त्याला आत, मी आहे इथे. सोड. मग तुम्ही थांबा. तुला एक सांगतो उस्मान, शिकवण्याचं सुद्धा एक तंत्र असतं. तू काय आपल्या मनालाही ते शिकवून चालत नाही, पाया भक्कम असावा लागतो. आणि आता तोच पाया भक्कम करायचा आहे. केशवराव भवाळकर नावाच्या फार भल्या माणसाची भेट झालेली आहे. आता बघ उस्मान, पाया कसा भक्कम होतो ते. क्या बोलू मैं, इतनी रुकावटें हैं फिर भी पीछे पलट कर आने का ख्याल भी तेरे दिमाग में नहीं है. उलट तू पुढे पुढे जायचाच विचार करतोयस. अलबत्त. बट बोलतच होते शाप लागल,
तेच झाले. शाप बेप काय नाही, कुणाचं तरी काम आहे हे. त्याला असा नाही सोडायचं. रंग्या एक काम कर, जीव असतात ये समद ज्योतिरावसनी जाऊन सांग. वय मोकाशीच्या सुमतीला साप चावला. काय काया वाचा मनाने, म्हणजे काया म्हणजे शरीर. हो ज्योतिराव कुठे आहेत? ते मोकाशींच्या पोरीला साप चावला ना. काय त्यांना मी सांगते, तुम्ही आधी वैद्य आलेत का बघा. वय वय अग सावी, अहो अहो काय काय झालं? सुमतीला साप चावला. काय चल आपण मोकाशींकडे जाऊ. उस्मान तू घरी जा, फातिमा घरी एकटी असेल. आम्ही दोघं मोकाशींकडे जातो. ज्योती अरे पर ही वेळ इतर कुठलाही विचार मनात आणण्याची नाही उस्मान. चल होय. जिस बुढ़िया ने अपने बाप को कोसा उसी घर के लिए ये आदमी बिना सोचे दौड़ रहा है. सुमती कुठे घेतला सावास आपण? पायाला. आणि वैद्य आले नाहीत अजून? नाही ना. तिच्या पायाला आवळ पट्टी बांधावी लागेल फडक्याने. सावित्री आजी करतुलीची भाजी असेल तर त्यातलं एक फळ उगाळून द्या, ते तिच्या जखमेला लावायला लागेल, म्हणजे विष शरीरात पसरणार नाही. हो वैद्य. हे बघा पायाला चावलंय. मी चाटण बनवून देतो, ते तिला द्या.
पद याज्ञ वल्क विरचितम सूर्य कवच स्तोत्रम संपूर्णम। तो साप विषारीच होता ना, म्हणजे आपल्याला कळत नाही म्हणून विचारतो। साप काढून बघायचे नाही, म्हणजे विषाची परीक्षा कोणी घेत नाही, पण तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या। अहो गोपू भट, हा अजून इथेच कसा, म्हणजे याला काही ठाऊकच नाही का? अरे काल रात्री तिथून निघतानाच तुला समजावले होते ना, या जन्मात आपण एकमेकांसमोर आलो किंवा नाही आलो तरी आपण एकमेकांना ओळखत नाही। साऱ्या जगाला हे सांगायचे। जा जा, चालता हो माझ्या नजरेसमोरून, जगात कुठेही जा पण इथे थांबू नकोस। असं कसं, एक तर तुम्ही सापाला खायला दिलं नाही ते नाहीच, आणि वर्ण मेहनताना कुठे मिळालाय मला? नारायण याचे काय ते देणे घेणे बघून टाक। हो हो आलोच, हे घे। आणि हा आणखीन एक आणा सापाच्या दुधासाठी। आपले पिताश्री काय कुबेराचे नातू आहेत की काय, दुधासाठी एक आणा? हा मग दोन दिवस उपाशी भी ठेवला की सापाला? तुला तुझा मेहनताना मिळाला, शिवाय दुधासाठी एक आणा देखील मिळाला। मग आता कुणाची वाट बघत थांबलायस? तुझी इथे कुणी आरती ओवाळणार आहे का? पळ इथून। आणि एक, कुणासमोर तोंड उघडलेस आणि आमचे नाव घेतलेस तर खबरदार, मी शाप देईन तुला। सात पिढ्यांना सोडणार नाही तुझ्या, सांगून ठेवतो। ओवड काय बघतोस माझे, नाही जाता अगाऊ लेकाचा। बाकी काही म्हणा केशव भट, हे तुमचे शाप प्रकरण तुम्हाला वेगळ्याच उंचीवर नेणार आहे। आता देखील मोकाशींच्या घरी तुम्ही दिलेल्या शापाची चर्चा रंगली असेल। आता धोका टळला आहे ना वैद्यबुवा? हो हो, आता धोका टळलाय, म्हणूनच रात्रीपासून आतापर्यंत थांबलो होतो। आता खात्री झाली म्हणून निघाल। तुम्ही वेळेत आलात म्हणून उपचार झाले। नाही नाही, वाचण्याचं सर्व श्रेय माझं नाही, या दोघांचं। येतो। रात्री तुम्ही धावत आला नसता तर आज काय अनर्थ झाला असता। अहो आजी, जे झालंच नाही त्याचा शोक कशासाठी करायचा? आपली सुमती चांगली आहे हे महत्वाचं नाही का? समजा आपल्या हातात नसतर ज्योती कवा कळणार तुला? देवा त्या जीवाला सुखरूप ठेव, तुगा माझ्या लेकरांवर नसत बालण ग यायला। अभी तक नहीं लौटे, मैं जाकर देखूं।